माझी 24 तास एक पाऊल पुढे। बातमी एका साहित्याच्या सेवकाची। कल्याणचे दत्तात्रय कुलकर्णी गेली 41 वर्ष फिरतं ग्रंथालय चालवतात। त्यांचा हा आनंद सोहळा गेली अनेक वर्ष सुरू आहे। त्यांच्याबाबत जाणून घेऊया या रिपोर्टमधून। सायकलवरून निघालेले हे दत्तात्रय कुलकर्णी गेली 41 वर्ष ते वाचनाची सेवा करतात। फिरतं ग्रंथालय या उपक्रमातून त्यांची ही साहित्य सेवा सुरू आहे। 13 सदस्यांना हाताशी घेऊन 1 मे 1972 रोजी त्यांनी हे फिरतं वाचनालय सुरू केलं। कल्याण ते अंबरनाथ या पट्ट्यात ते घरपोच पुस्तकं पाठवतात। 35 वर्ष झाली आज मी या दुकानातनं रोज पुस्तकं मासिकं घेत असते आणि मला सोमवार गुरुवार ही नेहमी त्यांची घरी सर्व्हिस असते। सोमवार आला की 7:30 बेल वाजली की असं वाटतं दत्ता आला, म्हणजे इतकी उत्सुकतेने आम्ही वाट बघत असतो त्यांची। आणि त्यांचं देण्याविषयी किंवा कुठलंही अपेक्षित न करता, कुठल्याही फळाची अपेक्षा न करता निरपेक्ष भावनेने ते खूप चांगलं काम करत आहे। लोकांना वाचनाची आवड नाही तर चटक लागली पाहिजे या विचारानं झपाटलेल्या कुलकर्णींची सायकल आज तगायत कधीही थकली नाही। घरपोच पुस्तकं विकण्याचेही अनेक विक्रम त्यांनी केले। स्वातंत्र्यवीर सावरकरांचे 1857 स्वातंत्र्य समर या पुस्तकाच्या 3000 प्रती, बाबासाहेब पुरंदरे यांच्या राजा छत्रपती या पुस्तकाच्या शेकडो प्रती त्यांनी आतापर्यंत घरोघरी जाऊन विकले आहेत। 72 रोजी 13 सभासदांचे वाचनालय फिरतं वाचनालय कल्याण शहरामध्ये चालू केलं। काही वर्षांनी 75 मी अंबरनाथला पण असंच वाचनालय सुरू केलं। कल्याण आणि अंबरनाथ ह्या दोन ठिकाणी मी लायब्ररी चालू केली होती आहे, म्हणजे चालू। आणि मी गेले 41 वर्ष घरपोच सेवा देत आहे आणि हे करत असताना मला मिळालेलं समाधान हे खूप मोठं आहे। कुलकर्णींचं कुटुंबीयही त्यांना या कार्यात मनापासून मदत करतात। सकाळी 7:00 उठायचं, 7 बाहेर पडायचं, दुकान मासिकं टाकायची पहिले मग दुकान उघडायचं, असं त्यांचं रोजचं रुटीन आहे। आणि दुपारी 12:30 गाडी ते मुंबईला यायचं। खूप मेहनत घेतली आहे त्यांनी आणि माझं पण आता एम ए कम्प्लीट झालंय। मी सुद्धा माझ्या आईने लायब्ररी सायन्सचा कोर्स केलेला, बहिणीने सुद्धा केलाय, आता मी सुद्धा त्याच्यातच करिअर करायचं असं माझं चाललंय। पुस्तक वाचल्यावर वाचकाने दिलेल्या प्रतिक्रिया आणि यानिमित्तानं थोरा मोठ्यांच्या झालेल्या गाठीभेटी यातच कुलकर्णी यांचं समाधान सामावलेलं आहे। त्यांच्या वाचन सेवेसाठी शुभेच्छा। चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, कल्याण। झी 24 तास एक पाऊल पुढे।